1988 साली सोलापुरातील बंद पडलेल्या जुनी मिलच्या जागा कोर्टाकडून लिलावात घेण्यासाठी कुमार करजगे यांनी जुनी मिल, बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती या ट्रस्टची स्थापना करून सभासदांकडून कोट्यवधी रुपये जमा करून 1996 व 1998 साली ही जागा ट्रस्टच्या नावे कोर्ट रिसिव्हरकडून खरेदी केली. सोलापुरात जुनी मिल कंपाऊंड, कंबल तलावाजवळील मोतीबाग, हिरज रोड, जुनी पोलीस लाईन जवळील उमानगरी व धरमसी लाईन अशा 5 ठिकाणच्या या जागा कब्जा पावती व नगर भूमापन कार्यालयाकडून ट्रस्टच्या नावे मोजणी करून घेतलेल्या होत्या. परंतु ट्रस्टच्या मूळ सभासदांना या जागा आजपर्यंत देण्यात आलेल्या नव्हत्या. 16 जानेवारी 1998 साली आपल्या वडिलांच्या बाळ्यातील शेतावर प्रवर्तक विणादाते यांच्यामार्फत बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली व आजसुद्धा ही जागा प्लॉट वाटप न करता शेतजमीनच आहे. जुनी मिल ट्रस्टची 137 एकर जागा शहर उपनिबंधक यांना हाताशी धरून खोट्या कागदपत्राद्वारे याच उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेत वर्ग करण्यात आली व पुढे 1 वर्षानंतर त्याच्या उमा 1-14 वॉटरफ्रंट, द स्क्वेअर फ्लॅट अँड शॉप ओनर्स, ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशा बोगस पोर्ट संस्था बनवण्यात आल्या. नगर भूमापन कार्यालयातील 1996 पासून ते आजपर्यंत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खोट्या कागदपत्राद्वारे खोटे फेरफार व नोंदी बोगस नॉमिनी उमा सहकारी संस्थेच्या नावे करण्यात आले आहेत. आमच्या ट्रस्टची कोणतीही नॉमिनी नव्हती व प्रॉपर्टी कार्डवर नॉमिनी अशी नोंद कधीच होऊ शकत नाही. या बोगस उमा व संस्थेच्या जागेच्या नोंदण्या रद्द करण्याची प्रक्रिया ट्रस्टतर्फे सुरू आहे. सोलापूर महानगरपालिकेतील बांधकाम व नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्राथमिक नकाशांवर कोणतीही खरेदी विक्री अथवा बांधकाम करता येत नसताना येथे अवैधपणे विविध शैक्षणिक संस्था, घरांचे, मॉल व व्यवसायांचे बांधकाम करण्यात आले आहे. भूमी व मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने येथे अनेक अवैध होर्डिंग्स उभे करण्यात आले आहेत. येथे अवैध बांधकामावरचा कोट्यवधी रुपयांचे टॅक्स. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.